मी मनीषा भास्करराव साखरे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये फर्स्ट इयर हेड ऑफ डिपार्टमेंट सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते। आता या वीकमध्ये 10वीचा रिझल्ट लागणार आहे, तर 10वीनंतर काय केलं पाहिजे याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। 10वीनंतर जर तुम्ही ठरवलेलं असेल की तुम्हाला 11वी 12वी करायची आहे, 11वी 12वीनंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर त्या मुलांसाठी मी सांगू इच्छिते की 11वी 12वी आपण जेव्हा घेणार तर त्यावेळेस आपण क्लासेस वगैरे जॉईन करणार, तर साधारणतः क्लासेसची जी काही फीस आहे तर साधारणतः 1 ते 2 लाखापर्यंत फीस असते आहे 11वी 12वीची। आणि त्यानंतर परत आपल्याला CET आहेच आहे, म्हणजे आपल्याला CET त्याच्यामध्ये त्यांचे रूल असतात, त्या रूलनुसार आपल्याला तितके मार्क पडलेच पाहिजेत। तसंच आपल्याला जे काही बोर्डची आपण 12वीची परीक्षा देणार आहे तर त्या 12वी बोर्डचेसुद्धा कंडिशन असतात की तुम्हाला एवढे पर्सेंटेज पडले पाहिजेत किंवा एवढे मार्क पडले पाहिजेत। म्हणजे हे जे आहे तर साधारणतः हे सगळं पूर्ण अवघडच आहे। एक तर साधारणतः क्लासेस लावणे, त्याचा खर्च, प्लस CET एक्झाम आहे, प्लस बोर्डची एक्झाम आहे, म्हणजे हे साधारणतः बघितलं तर हे कॉम्प्लिकेटेड होऊन जातं। तर त्यापेक्षा तुम्ही 10वीनंतर डायरेक्टली पॉलिटेक्निकला जॉईन केलं तर खूप चांगलं आहे। पॉलिटेक्निकला जॉईन केल्यामुळं तुमचा जो काही इंजिनिअरिंगचा बेस आहे तो बेस तुमचा पक्का होऊन जातो, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग पुढं काहीच प्रॉब्लेम नाही येणार जर तुम्ही पॉलिटेक्निक थ्रू गेलात तर। आणि पॉलिटेक्निक हे साधारणतः तीन वर्षाचं आहे। मग या 3 वर्षानंतर आपल्याला लगेच जॉबसुद्धा मिळू शकतो, जर आपली घरची परिस्थिती जर नाजूक असेल तर आपण पॉलिटेक्निकनंतर लगेच जॉब लागू शकतो। आपल्याला जे काही इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे तर ते इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे की डिप्लोमा झाले मुलं आमच्याकडं भरपूर ते मागतात, पण साधारणतः 90% जे आहे समजा तर ते 90% मुलं हे इंजिनिअरिंगला जातात। जर आपली घरची नाजूक परिस्थिती असेल तर आपण डिप्लोमा केलं पाहिजे, डिप्लोमानंतर लगेच आपल्याला जॉबही मिळू शकतो। आणि या डिप्लोमामध्ये जे काही स्कीम आहेत त्या स्कीम पण पॉलिटेक्निकमध्ये गव्हर्मेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहेत। पॉलिटेक्निकमध्ये जे मुलं SC ST जे आहेत त्यांना 100% स्कॉलरशिप मिळते आहे, जे OBC ओपन EWS जे मुलं असतील तर त्यांना 50% स्कॉलरशिप मिळते आहे। NT मुलांना पण पूर्ण स्कॉलरशिप आहे, त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागते आहे। त्याच्यामुळं जे काही तुमचे जे साधारण कम्पेअर केलं आपण इकडं इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकमध्ये, तर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः 11वी 12वीचा मी तर तुम्हाला सांगितलेलाच आहे की जवळपास पॉलिटेक्निकला आणि इंजिनिअरिंगचं जर आपण कम्पॅरिझन केलं 11वी 12वीचं तुम्हाला तो खर्च तुम्ही सांगितलेलाच आहे। आणि पॉलिटेक्निक करायचं जर तुम्ही ठरवलेलंच असेल तर तुम्ही CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्येच ॲडमिशन घेतलं पाहिजे। तर CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्येच का घेतलं पाहिजे तेही सांगते मी, कारण आमच्या कॉलेजमध्ये जे आम्ही महत्त्वाच्या 4 गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं की 100% अटेंडन्स, 100% रिझल्ट, 100% अंडरस्टँडिंग, 100% लर्निंग। म्हणजे ह्या 4 ज्या गोष्टी आहेत ते मुलांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण या 4 गोष्टीमध्येच मुलांचं जे काही करिअर आहे हे घडू शकतं। कारण आपण कॉलेजला ॲडमिशन घेतो, कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर जर मुलं कॉलेजमध्ये येतच नसतील तर काहीच उपयोग नाही आहे त्याचा। आपण ॲडमिशन कुठेही घ्या, कसंही घ्या, पण आमच्या कॉलेजमध्ये काय आहे की आमच्याकडं GFM नावाची स्कीम राबवली जाते। GFM म्हणजे काय की तुमचे जे मुलं आहेत, जे साधारणतः ज्या दिवशी मुलं येत नाही आहेत तर त्या दिवशी तुम्हाला मॅसेज किंवा फोन येऊन जातो की तुमची मुलं कॉलेजमध्ये अब्सेंट आहेत। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मुलांची अटेंडन्स 100% असणं म्हणजे मुलांसाठी चांगलंच आहे, कारण मुलं जर प्रेझेंटच राहिले नाहीत तर जे काही दिवसभर त्यांचं लेक्चर प्रॅक्टिकल वगैरे होतात तर ते काहीच मुलांना समजणार नाही। ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे।
आणि त्याच्यानंतर आमच्याकडं पूर्ण 100% प्रॅक्टिकल घेतलं जातं की हे जे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकलचं नॉलेज पुढं मुलांना जेव्हा मुलं हे इंडस्ट्रीमध्ये जातात तर त्यामध्ये तिथं त्यांना खूप महत्त्वाचं ठरते, कारण प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय मुलं पुढं काहीच करू शकत नाही आहेत. त्यामुळं आमच्याकडं पूर्ण 100% प्रॅक्टिकलसुद्धा होतात. आणि जे काही मुलांकडं जे CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचं जे पूर्ण स्टाफ आहे तर तो त्या स्टाफचं पूर्ण लक्ष मुलांकडं असतं. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये खूप साऱ्या स्कीम तर मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत, तसंच त्याच्यामध्ये ट्युशन फीस व्युअर नावाची एक स्कीम आहे की त्या स्कीममध्ये जर तुमचे पर्सेंटेज जास्त असतील तर तुम्हाला एकही रुपया भरण्याची गरज नाही आहे, म्हणजे पूर्ण ट्युशन फीस झिरो होऊन जाते आहे. अशा खूप साऱ्या स्कीम आहेत. तर तुम्ही जर ठरवलेलं असेल पॉलिटेक्निक करायचं तर तुम्ही CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्येच ॲडमिशन घ्या. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर हे जे मी हे केलेले त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आहेत, कोणालाही विचारू शकता तुम्ही आणि येऊन तुम्ही भेटूही शकतात कॉलेजमध्ये. तुम्हाला काही विचारायचं असेल तर हेल्प डेस्कमध्ये नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकतात किंवा कॉलेजला येऊन भेटूही शकतात तुम्ही.